सर्क बाबा साहबान साठी या अभियान अंतर्गत अपन रक्तदात्यांचे मनोगत जाणून घेतोय. मी आता विचारू इच्छितो की आपलं नाव सांगा आणि आपण काम काय करता ते सांग. ईशा विश्वनाथ सातपुते. मी लॅब टेक्निशियन आहे. आज आपण इथं पाहतोय की फक्त पुरुषच नाही तर महिलाही रक्त देण्यामध्ये आघाडीवर आहेत आणि आज ही भीमाची वाघीण जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी रक्त द्यायला इथे आलेली आहे. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यांनी आज रक्तदान केलेलं आहे. मनीषा मॅडम, आपल्या काय भावना आहेत, आपल्याला कसं वाटतं रक्तदान देऊन? माझं रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. मी पहिल्यांदाच सरांचं आभार मानते की त्यांनी मला भीमाची वाघीण या नावाने संबोधित केलेलं आहे. तर मी त्यांचे आभारी आहे. मी आता म्हणजे सेकंड टाइम दुसऱ्यांदा ब्लड रक्तदान करत आहे. गेल्या वर्षी पण मी केलं होतं 6 डिसेंबरला आणि आता ह्याही वर्षी केलं. त्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा रक्तदान केलं, वर्षातून 2 वेळा करायचे. पण आता गेल्या वर्षीपासून ठरवलंय की रक्तदान करायचं तर 6 डिसेंबरलाच करायचं. कारण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घडवण्यासाठी आपलं जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली, अशा बाबासाहेबांसाठी आपण किती काही जरी केलं तरी ते आपल्याला कमीच पडणार आहे. आपलं पूर्ण आयुष्य जरी झिजवलं त्यांच्यासाठी तर त्यांचे उपकार आपण फेडू शकणार नाही. आपल्यावरच काय, पूर्ण जगावरती त्यांचे उपकार आहेत. तर ते कधीच भेटणार नाही. ज्या बाबासाहेबांनी आज संविधानातून आपल्याला सर्व काही दिले ते पाहून मनुवादी सुद्धा जळायला लागलेले आहेत. ते जसं जसं जळत जातील तसं तसं आपण बाबासाहेबांचं नाव वर न्यायचं आहे आणि जात आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला किड्या मुंग्यातून वाचवलं अशा बाबासाहेबांच्या श्रद्धांजली त्यांच्या महापरिनिर्वाण दिनिमित्त आपण एक छोटस म्हणजे काय म्हणतात खारीचा वाटा जो आहे तो वाटा आपण ब्लड ग्रुपच्या स्वरूपातून त्यांना आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द संपविते. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी, सर्व दलित पीडितांसाठी काम केलं. महिलांसाठी त्यांनी विशेष त्यांच्या याच्यामध्ये योगदान आहे. महिलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी, रजेसाठी त्यांनी ते काम केलेलं आहे. म्हणजे भारतातल्या फक्त अस्पृश्य महिलांनी ओपीच्या महिलांसाठी सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे की त्यांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला, डिवोर्स घेण्याचा अधिकार दिला, हिंदू गुडविलाच्या माध्यमातून स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचं त्यांनी बळ दिलं. आणि याच भावनेतून आज या ताई आहेत, मनीषा ताई आहेत, तर त्यांचा जोश पाहता त्यांना मी भीमाची वाघीण जे म्हणलेलं आहे तर ते विरुद्ध खरोखर सार्थक होते असं मला वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती असणारा त्यांचं प्रेम भावना जी आहे, त्यांच्याबद्दल समर्पणाची भावना आहे, त्यांच्या त्यागाची त्यांना जी जाणीव आहे तर ते त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालेलं आहे. तर मनीषाताई, तुम्ही आज इथे आलात, रक्तदान केलं आणि विशेषतः तुम्ही ज्या जोशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती भावना व्यक्त केलेल्या आहेत, तुम्हाला या भीमाचकला खरोखर सलाम, धन्यवाद मनीषा.